नमस्कार आपणा सर्वांचे जय किसान या शेतीविषयक चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आज दिनांक तेवीस मार्च दोन हजार वीस तर मित्रांनो पुढील दोन दिवसाचा म्हणजे उद्या दिनांक चोवीस मार्च तसेच परवा दिनांक पंचवीस मार्च या पुढील दोन दिवसाचा हवामानाचा हो अंदाज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो आपल्या सर्वांना एक छोटीशी विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा तसेच आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या आयकॉनला टच करून ऑल सिलेक्ट करा ज्याच्यामुळे आपल्याला अशाच प्रकारचे नवीन अपडेट मिळत राहील तर मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे बंगालचा उपसागर तसेच अरबी समुद्र या देशाच्या आपल्या दोन्ही साईडला उत्तर सॉरी पूर्व पश्चिम दिशेला एक चक्राकार स्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याचाच परिणामस्वरूप आपल्याला आपल्या राज्यामध्ये ही पावसाची परिस्थिती निर्माण होत आहे इथं आपण मोबाईलच्या स्क्रीनवर बघू शकता की हे बंगालच्या उपसागराकडून बाष्पयुक्त वारे हे आपल्या देशाकडे भ्रमण करीत आहे तसेच इकडून देशाच्या पश्चिम दिशेकडून अरबी समुद्रामधून पण बाष्पयुक्त वारे हे आपल्या महाराष्ट्र राज्यांच्या दिशेने भ्रमण करत आहे सोबतच इकडून अरबी समुद्रातूनच पाकिस्तानच्या मार्गे इकडे आपल्या राजस्थानकडून ते आपल्या उत्तर महाराष्ट्राकडे अशा पद्धतीने ते वारे मार्गक्रमण करत आहे आणि याचा संगम म्हणून आपल्या राज्यावर एक वादरी वाड्याचं सोबतच गारपिटीची पण शक्यता आहे तर मित्रांनो जाणून घेऊया की पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये आपल्या राज्यातील कोणत्या भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे ते मित्रांनो सर्वप्रथम बघूया की आपल्या राज्यात पुढील दोन दिवसामध्ये आपल्या राज्यातील कोणत्या भागात ढगाळी वातावरण राहणार आहे ते तर मित्रांनो आपल्या राज्यातील सांगली रत्नागिरी सातारा पुणे अकलूज सोलापूर तसेच लातूर बिदार तसेच पेड, तुळजापूर बार्शी कैज बीड जामखेड करमाला इंदापूर बारामती दौंड तसेच सातारा गोरेगाव खेड जुन्नर अहमदनगर पैठण औरंगाबाद श्रीरामपूर वैजापूर तसेच नाशिकचा काही भाग मनमाड मालेगाव तसेच पाचोरा जळगाव शिरपूर धुळे नंदुरबार इत्यादी ठिकाणी आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरण पुढील दोन दिवसामध्ये आढळून येणार आहे तसेच मित्रांनो आपल्याला इकडं उदगीर अहमदपूर परळी माजलगाव नांदेड उमरखेड हिंगोली सेलू जालना सिल्लोट चिकली लोणार वासीम पुसद कारंजा अकोला खामगाव तसेच मित्रांनो जळगाव बुरहाणपूर अकोड धारणी अचलपूर अमरावती ह्या भागामध्ये पण आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात मुख्यतः ढगाळ वातावरण पुढील दोन दिवसामध्ये आढळून येणार आहे तसेच मित्रांनो इकडे पूर्व विदर्भामध्ये आपल्याला पांढरकवडा यवतमाळ चंद्रपूर तसेच गडचिरोली वर्धा आर्वी कोंढाळी वरुड मुलताई चौसार नागपूर घोटी ह्या भागामध्ये आपल्याला काहीशा प्रमाणात मुख्यतः ढगाळ वातावरण पुढील दोन दिवसामध्ये आढळून येणार आहे तर मित्रांनो भंडारा गोंदिया तसेच देसाईगंज उमरे ताळोबा ह्या भागामध्ये पण आपल्याला काहीच्या प्रमाणात पुढील दोन दिवसामध्ये ढगाळ वातावरण आढळून येणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊया की पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये आपल्या राज्यातील कोणत्या भागात वादळी वाऱ्यासोबत अवकाळी पावसाची सोबतच गारपीटीची शक्यता आहे ते मित्रांनो पुढील दोन दिवसाचा विचार करता आपल्या राज्यातील काही ठराविक ठिकाणं वगळता उर्वरित राज्यामध्ये आपल्याला अवकाळी पासायची शक्यता नाही आहे तर मित्रांनो आपल्या राज्यातील रत्नागिरी चिपळूण तसेच सातारा पुणे वळूज कराळ विटा सांगली जाट पंढरपूर ह्या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो तर मित्रांनो जे काही आपण ज्या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता आहे जे काही आपण ठिकाणं बघणार आहोत त्या सर्व ठिकाणी आपल्याला पुढील दोन दिवसामध्ये वादळी वाऱ्यासोबत आपल्याला जोरदार स्वरूपाची गारपीट पण बघायला मिळू शकते तर मित्रांनो बारामती दौंड अहमदनगर बीड कैज बारसी पंढरपूर ह्या ठिकाणी आपल्याला पुढील दोन दिवसामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो तर मित्रांनो कर्जत जामखेड परांडा इंदापूर सोबतच करमाळा इत्यादी ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील दोन दिवसामध्ये बघायला मिळू शकतो तर मित्रांनो इकडे आपल्याला जुन्नरला पण एका दोन ठिकाणी आपल्याला हलका स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो तसेच मित्रांनो आपल्याला इकडं नांदेडच्या भागामध्ये आपल्याला किनवड साईडला पण आपल्याला एका दोन ठिकाणी हलक्या पा। स्वरूपाचा पाऊस पुढील दोन दिवसामध्ये बघायला मिळू शकतो तर मित्रांनो उर्वरित राज्यामध्ये आपल्याला मनात तशा आपल्याला अवकाळी पावसाची शक्यता नाही आहे तर मित्रांनो माहिती जर आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना माहिती व्हावी म्हणून व्हिडिओला शेअर करा